पुस्तक श्यामची आई, लेखक साने गुरुजी। रात्र पंधरावी। रघुपति राघव राजा राम। लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे। निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते। शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधूसंतांच्या गोष्टी सांगायचा। मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेविला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे। चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे। रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजनं करीत असू। कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करीत असू। आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्ये थोडीच होती। घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच दोजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू। आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई। विठोबाला वाहिली फुले, भजन करती लहान मुले। विठोबाला वाहिली माळ, भजन करीती लहान बाळ, वगैरे कितीतरी भजने आम्ही म्हणत असू, नाचत असू। भक्तिविजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू। गजेंद्राची ऐकून कराणा, सत्वर पावलासी जगज्जीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारणा, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जनमानसरंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रक्मिणीवरा, भीमातीरवासी विहरा, जगद्वंद्या जगुद्धारा, पावे आता सत्वर, वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते। आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो, मराठी पाचवीत मी होतो, वय 11 वर्षाचे होते नव्हते, परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो। त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करायचा, परमेश्वराचा जप करायचा। कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करायचा। कथा सारामृत या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे। स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते, असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे। एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले, अशी कथा दिली आहे। मला ते खरे वाटते। आमच्या गावात कोणी मेले होते, मी आईला विचारले। मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन, मग तो उठेल नाही का? आई असली व म्हणाली, तू वेडा आहेस। त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही, परंतु जाऊ द्या। मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच। चातुर्मास्यात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे। कोणीतरी शास्त्री येत व 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत। सायंकाळी 4:30 सुमारास पोथी सुरू होत असे। गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते। त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो। देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे। पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका बसत असत। त्या दिवशी रविवार होता। देवळात पुराण सुरू झाले होते। आई पुराणास गेली होती। ती पुराणाला फार वेळ बसत नसे, थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे। घरात कोणी नव्हते, आम्ही मुले जमलो, भजन करायचे ठरले। घरातील रिकमे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले। आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो,
तो डव्यांचा आवाज गोड वाटला। लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते, मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते। श्री राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला, आम्ही मत्त झालो होतो। प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मजमस्ती रे, प्रेमाची चढली मजमस्ती। आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला। शास्त्रीबांचे पुराण कोणाला ऐकू येईना, काय शिंची कारटी असे कुणी म्हणू लागले। हा सगळ्या त्या श्यामचा चावटपणा आहे, येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कशा आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाज करून ठेवितात, अशी भाषणे देवळात होऊ लागली। आमचे भजन जोरात चालू होते, आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो। देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलविले व त्याला ते म्हणाले, जाणे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे। परंतु तो निघण्यापूर्वीच माझी आई देवळातून परतली होती। मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते, ती वेगाने घरी येत होती। आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते, आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते। ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो। शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम, तिच्या त्या आवाजात क्रोध होता। मी चपापलो, भजन थांबले, टाळ व डब्यांचे मृदुंग मुके झाले। आई रागवली होती। काय झाले आई, मी विचारले, तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली, आई हा काय धुडगूस, आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत, तूच ना हा शाळीग्राम मला दिलास, बघ कसा दिसतो आहे, छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा, त्याला आम्ही मुकुट घातला आहे, तू रागवलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले। इतक्या देवळातील भिक्खू गुरव आला व म्हणाला, श्याम देवळात पुराण चालले आहे, तुमचा धांगडधिंगा बंद करा, पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने, आम्ही नाही बंद करणार, जा। त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला। अरे श्याम जरा हळू भजन करा, हे डबे कशाला वाजवायला हवेत, आणि ह्या झांजा मोठ्याने उरळले म्हणजे देव मिळतो असे नाही, आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन। आई शांतपणे म्हणाली, साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले, परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत, इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबविले असते। श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे? आईने विचारले। वाजविले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणील, मी म्हणालो। हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले, मुद्दाम अडून बसू नये, वाजविणे ही गोष्ट महत्त्वाची नाही। तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा व वाजविणे हेच आवडते। श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये। तुम्ही हळूहळू वजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल। भिकू जा तू, हे नाही हो गलका करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला। आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला। मोठे आले दृढाचार्य आम्हाला बंद करायला, त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल। पुराण ऐकतात व पुराण संपताच त्या जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात, वगैरे आम्ही बोलू लागलो। परंतु काय करायचे ते ठरेना। शेवटी मी म्हटले,
आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया, मोठ्याने वाजविण्यात काय आहे? श्याम, तू भित्र आहेस, आपल्याला नाही हे आवडत, बापू म्हणाला. यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल.